ठीक है ठीक हाँ हे डेली सुपचं काम म्हणजे वाटतं तिथं सोपं नसतं. लोकांना काय बघायला मजा येते, त्यांना असं वाटतं की काम करण्याची मजा आहे म्हणून, पण तसं नसतं. काय टेन्शन असतं, किती कष्ट पडतात ते बघणाऱ्यांना कळत नाही, ते डेली सोप करणाऱ्यांनाच कळत. बाबा ती तुमच्या सेटवरची हेअर ड्रेसर लक्ष्मी मॅडमची हेअरस्टाईल करते ती. हा सुरेखा ना तिचं नाव. हो हेअर ड्रेसर सुरेखा. अग कशी होती? चांगली मुलगी आहे. हो काय लक्ष्मी भाई अचानक हेअर ड्रेसरची चौकशी? ते नाही ते पहिल्या एपिसोडच्या कार्यक्रमाला भेटलो नव्हतो का आम्ही? हा बरोबर बरोबर. तिचं काय काय सुट्टीवर आहे का ती? हो काय झालं तिला जरा 2 दिवस बाहेर गावी जावं लागलं. म्हणजे कसं झालं हा विनम्र ना म्हणजे शंकासूर आहे, सारखे प्रश्न पडत असतात त्याला. बरं काम काढीचं करत नाही, सारखे प्रश्न विचार. हॅलो हा विनम्र, हॅलो थांब थांब जरा थांब बोल रे काय झालं? इथे थांबून बोला ना, तिथे बाहेर काय जात आहे सगळ्यांना ऐकू जाते. हॅलो अरे बोल ना. ती सार्वजनिक आहे. लक्ष्मी लक्ष्मी काय झालं ग? नाही काही नाही. हॅलो बोल रे. लक्ष्मी लक्ष्मी अगं यांना सांग जरा आत येऊन बोला म्हणून, सगळ्या जगाला ऐकू जात आहे काय बोलतायत ते. बरं दिसत नाही ग रात्र. नेमके हेच 2 दिवस वैभव सुद्धा गावाला गेला. हे नेमकं जुळून आलंय योगा योग आहे का मुद्दाम केलेलं असावं? मला मला कसं कळेल हे? मी वैभवला म्हणाले जोपर्यंत तो स्वतः काही सांगत नाही बोलत नाही तोपर्यंत मी आपण म्हणून कुठलाच विषय कधीच काढणार नाही. पण याचा अर्थ मी काहीच करायचं नाही असं तर नाही ना? सुरेखा काय असा चेहरा पाडून जाते? मला हे सगळं जाम कस तरी वाटतंय. बरोबर आहे तुझं, पण काय करणार सांग बरं आता. तुम्ही हिरो आहात ना म्हणून एवढं डोक्यावर चढवलंय तुम्ही. मला सांग हिरो असतात तर काय केलं असतं यांनी? नसतं एवढं लक्ष दिलं त्यांनी माझ्याकडे. तेच कळतंय मला सुरेखा, मला पण हे सगळं फार फार विचित्र वाटतंय. पण मी तुमच्या रूम मध्ये येत नाही असं म्हटलं असतं ना तर जास्त आग्रह करून त्यांनी बोलावलं असतं मला. काय करणार पण आता. ऐक माझं, 15 मिनिटाकरता आपण त्यांच्या रूम मध्ये जाऊ हा, आणि लगेच म्हणजे त्यांचाही आत्मा शांत होईल आणि आपणही मोकळे होऊ. तुम्ही आता काय मोकळे होणार नाही त्यात असं काही नाहीये. चल चल आणि ऐक, नंतर मी कपडे बदलतो आणि खाली जाऊ शकतो कुठेतरी. कशाला कळतंय ते दोघे जण पटकन झोपले पाहिजे. त्याने बघितलं तर ओळखतील म्हणजे वैभवला ओळख. बाकी कोणी बघितलं नाही बघितलं तर मला काही फरक नाही पडत. कळलं? आणि नको काळजी करू, चेहरा जरा चांगला ठेव. चला मॅडम 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 वेलकम वेलकम मॅडम वेलकम. या बसा मॅडम बसा. इथे बसा. या मॅडम बसा. या बसा मॅडम बसा.
या या इथं बस. कसं म्हणता रे मॅडम, काय काय घेणार तुम्ही? ये भंडारी. अरे मॅडम काही ड्रिंक बिंक घेत नाहीत, आठवत का? त्या दिवशी है ना मॅडम, अर्थात मॅडम घेत नसल्या तरी आपण त्यांना देतो ना, काय लक्ष्मी? राईट. एक्सक्यूज मी, प्लीज असं पुन्हा नका करू. पुन्हा असं करणार नाही, मजा भूल जाओ. नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त बायकांच्या बाबतीतच नाही, कुणाच्या बाबतीतही असं नका करू. ओके सॉरी. सॉरी कशाबद्दल? अरे ते नाही का पार्टीत सॉरी सॉरी मॅडम, म्हणजे हे त्यावेळेस जरा चुकलंच. आता काय दुसरं काय घेणार म्हणजे सॉफ्ट ड्रिंक? बघा ना मॅडम बसा. अरे लक्ष्मी सॉफ्ट ड्रिंक नाही म्हणजे सॉफ्ट ड्रिंकनी काय त्रास होत नाही ना तुला? काय काय मुलींना आपण किती नाजूक आहोत, सॉफ्ट ड्रिंक घेतल्यानं आपल्याला किती त्रास होतो वगैरे असं दाखवायची सवय असते. जनरली बायकांना शॉप करायची सवय असते. आय फील नाही खरं, तसं काही नाहीये. आणि आता काही नकोय मला, कारण आता जेवलो ना आपण. याला काय अर्थ आहे मॅडम, याला काय अर्थ आहे? नाही सर, मी फक्त जस्ट बाय म्हणायला आले होते. गुड नाईट. हे लक्ष्मी दिल दुखा दिया तू. This is not done. This is not done. Madam, come on, 5 minutes, come on. Bola hai sir. Ab Surekha ye na, bas. Haan Surekha, ye bas bas. मॅडम तुम्हाला अगदी जवळून बघण्याची, जवळून भेटण्याची खूप इच्छा आहे. लोकांची लोकांची उदय बघा मॅडम, बघा कसा माहोल काय करतो ते. ए भंडारी ये. He is a star, star. Hey, Lakshmi. Kaitri, coffee. One coffee. Agappa, maga, talk. Celebration? Nahi, kharaj nako. Ani celebration karne itka mi kai khele as nahi vatat mala. Nahi, nahi, sir, sir. Madam, tumhala nahi vatat pa amala vatat. तुमच्यामुळे सौभाग्यवतीला आणि मलाही खूप काही मिळाल. म्हणजे मॅडम काय की तुमच्यामुळे ही सिरियल खूप पॉप्युलर झाली आहे. म्हणजे हा रोल करणं खूप असं कठीण होतं, म्हणजे एकेबरोबर काम करणं सुद्धा कठीण होत. आणि असा नवीन चेहरा तुम्ही पुढे आणणार एक रिस्क होती. तुम्ही हे सगळं मस्त निभावून नेलं, तुमच्यामुळे हे सगळं छान झालं मॅडम. थँक्यू. थँक्यू काय म्हणताय सर? ऑफकोर्स आय मीन इट, आय मीन इट, आय मीन इट. अहो मॅडम, म्हणजे ऍक्च्युली एक वेळ तर अशी आली होती की मला ही सिरियल बंद करायला लागते की काय असं वाटलं. हां हो माहिती मॅडम. तुम्ही तेव्हा या चित्रात नव्हतात.
मग तुम्हाला कसं कळलं? म्हणजे खरं तर कोणाला तसं माहिती नव्हतं. नाही म्हणजे सेटवर कुणाच्या तरी बोलण्यामध्ये आलं ना तेव्हा ऐकलं मी. अच्छा एनिवे एनिवे मॅडम, पण तुम्ही आलात, तुमची पॉझिटिव्हिटी आली, त्यामुळे सगळं पुढचं सगळं छान. भंडारी ये, अरे उद्या तू या सिरियलची हिरो पण हीच आहे असे म्हणशील. करेक्ट, यू आर राईट. यू राईट म्हणजे काय आहे की डेली सोप मध्ये हिरोईनला हिरो पेक्षा जास्त महत्व असत. सो मॅडम, काय माहितीये का, मला असे मनासारखे आर्टिस्ट मिळत नव्हते. म्हणजे इतकी मॅच्युरिटी दाखवणार, म्हणजे ह्या रोलला जी मॅच्युरिटी पाहिजे ना, तेवढ्या गोष्टीची कोणी ऍक्ट्रेसच नव्हती. तुम्ही आलात, तुम्ही पाहिलात, तुम्ही जिंकलात. सौभाग्यवती रॉक्स. मॅडम लक्ष्मी, मॅडम रॉक. Cheers! Cheers! Cheers to you, madam! Cheers to you! Cheers to you! नाही नाही, मला हे काढून घेतलंच पाहिजे, कसंही करू. आत्ताच वैभूला फोन कर, त्याच्याशी बोलता बोलता काही काढून घेता येत आहे का बघते. आता फोन करतेस मी, नाहीतर नाहीतर जीव घुसमटेल माझा. इतक्या रात्री फोन? घ्या मॅडम फोन घ्या. लक्ष्मी फोन घे ना, आता इतक्या उशिरा फोन आला म्हणजे कामाचा असतो. घे घे बोल. लक्ष्मीचा फोन मी घेतला नाही तर ते कसा घेऊ फोन? इतक्या रात्री लक्ष्मी का करत असेल फोन? सहज काही काम असेल. मॅडम मॅडम फोन घेताय ना? ये ये भंडारी ये, इतक्या रात्री फोन येत आहेत. मॅडमचे फॅन्स वाढत चालले. मला फोन घ्यायलाच हवा. एक्सक्यूज मी, मी जरा फोन. कसं ते तिकडे तू घ्या ना फोन. नाही नको, उगाच तुम्हाला कशाला डिस्टर्ब ना. नाही मॅडम, नाही आम्हाला काही डिस्टर्बन्स वगैरे काही नाही, तुम्ही घ्या बिंद. अगं कट झाला फोन. इतकं सगळं होऊ नये यानं परत माझा फोन नाहीच घेतला. कालच यावरून बोलणं झालं पण तरी पुन्हा तेच का करतो असं? इतकं काय काम असतं की बायकोशी एक सेकंद बोलताही येणार नाही? जाऊ दे, तितका फार महत्वाचा नसेल फोन. नाही मी काय म्हणतो म्हणजे आता इतक्या उशिरा फोन म्हणजे महत्वाचा असणार. उलट तुम्ही करा ना फोन कट झाला तर. नाही नको, जाऊ दे, मी नंतर करते फोन.
काय वाटत असेल आता लक्ष्मीला? नाही मेसेज तरी पाठवतो. सॉरी, व्हेरी सॉरी, खरंच नंतर फोन करतो. चालेल. नंतर फोन करू का? नको, काही गरज नाही. नको करूस आता फोन. मला अजिबात आता तुझ्याशी बोलायचं नाही. लक्ष्मी बाळा इकडे ये बघू. लक्ष्मी गप्प बस, आई समोर हा विषय नको. हाताबाहेर जाईल सगळं. आईला काहीही कळू देऊ नकोस. अगं ये म्हणते ना इकडे. आलीस का? ये बघू. म्हणजे भंडारी आपण एकत्र असलो ना की कोणी पण आपल्याला फोन लागतात नाही करत. एके एके आम्हाला जमेल ते. तुझ्या शेकडो मैत्रिणींच काय होईल त्याचा विचार केलाय? अजून झुरतील त्या माझ्यासाठी, एकीसाठी. अजून फोन नाही केलाय मी. फोन नाही आला तर जीव सुद्धा द्यायला तयार होते. ए लक्ष्मी, मी तुला शिकवतो फोन का करायचा, कशासाठी करायचा, कधी करायचा. म्हणजे इतर वेळ कसं, इतर वेळेला आपण कामात असताना असं मोकळेपणाने आपल्याला बोलता येत. आपलं वर्किंग परफॉर्मन्स, सगळीकडे माणसं वगैरे असतात, असं रिलॅक्स मस्त फर्स्ट क्लास. काय भंडारी, ए लक्ष्मी, आता मला खर्च कोणाचं फोन होता? नाही कुणाचा नाही. नाही नाही म्हणजे आईचा फोन होता. मग सांग ना का नाही. झोपताना फोन करते ती. कशी आहे तब्येत? कशी आहे आईची? आता हो छान आहे. आता अरे भंडारीला कसं माहित? याने इतकी माहिती मिळवली पण आईची वर इथपर्यंत घुसलाय काय घरी? ठीक आहे, इके घुस घुस, तू पण घुस बेटा. ब आता कशी आईची तब्येत? मग नंतर परत का त्रास नाही? नाही आता एकदम चांगली. म्हणजे त्याला माहिती आहे याना घरी इतकी माहिती काय? ब आता कशी आहे? नाही आता एकदम चांगली. म्हणजे त्याला माहिती आहे. म्हणजे टेन्शन गेलं हो ना? तो इस बात पे हो जाए. गाना गाना हो जाए मैडम प्लीज. एक हो जाए गाना. ए भंडारी, ते गाणं मिळ म्हणाल का आपण शाळेच्या ट्रीपला आलो का? हे गाणी भेंड्या भेंड्या.
ता गप्पा है ये के तगरी 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 बाहरो गाने के इधर बाहरो आम्ही दोघं रसिका आहोत गाण्याचे दर्जे आहोत का मॅडम अच्छा अशी टीम पाडतोय काय भंडारी अरे भंडारी तुझ्या माहितीसाठी सांगतो तुला नसतील माहिती एवढी गाणी मला माहिती आहेत पाठ आहेत कोण पाठ पण मगाशी लक्ष्मी मॅडम गाडीत काय म्हणाल्या नो सॉन्ग म्हणल्या ना पण फक्त लक्ष्मीचा विचार करून नको ते मगाशी ओके ना मॅडम आता नाही ना आता नाही म्हणून काय तरी नाही नको नको ठीक आहे गातो गातो